नमस्कार मित्रांनो, आम्ही शिरवण गावात गेल्यानंतर गेल्या विरोबा मंदिराचं दर्शन घेऊन शेतात डायरेक्ट फेरफटका मारत निघालो. हे सर्व आमच्यासोबत असलेले भाऊ, बहीण, काकू, मावशी सर्वजण फेरफटका मारत होतो आणि आमचा मोठा कुत्रा पण सोबत होता. सगळ्यांना हाय करून आम्ही पुढे निघालो. डाळिंबाच्या बागेतून आम्ही हळूहळू पुढे जात होतो. आता हे पुढं बघा, ज्वारीचं शेत पूर्ण इथून ते तिथंपर्यंत पूर्ण ज्वारी तयार झाली होती. आम्ही हुरड्यासाठी इकडे तिकडे पाहत होतो आणि या ठिकाणी सुंदर असा विहीर आपल्याला दिसला. मधूनच आमचे दीदीसाहेब म्हटले, या ठिकाणी बोराचे झाड भरपूर आहेत. लगेचच आमचे बघा बोर चोरताना हळूहळू ज्वारीतून आम्ही वाट काढत पुढे पुढे निघत गेलो. तशी ज्वारी तयार झाली होती पण आतमध्ये थोडासा स्पेस होता, थोडंसं बरं वाटलं. पायात काटे वगैरे टोचत होते तरी आम्ही तसेच पुढे पुढे जात निघालो. हे वनस्पती कुत्रा चावल्यानंतर याच्याबरोबर गूळ आणि हे दोन्ही मिळून मिसळून खाल्ल्याने कुत्रा चावल्यानंतर आपल्याला जो काही रेबीज रोग होतो त्या रोगापासून मुक्तता आपल्या या वनस्पती औषधापासून उपयुक्त आहे. तुम्ही पाहू शकता बघा, आमचे मामा आहेत, इथं आमचे भाऊ आहेत, मामा आहेत, मावशी आहे, आई आहे, ताई आहेत, आमचे भाजची लोक 1, 2, 3, 4 हे सगळ्यात फेमस भाजी आमची ताईसाहेब आहेत, आमची भाजी. ओके ठीक आहे, चला. काका राहून गेले, मेन करणारेच राहून गेले. ठीक आहे काका आमचे, ठीक आहे ओके चला. बोराचं झाड दिसलं ना, मुली गपच बसत नाहीत. हे बघा काहीतरी काटे टोचण्याचं पण भान नसतंय. पटपट पटपट बोरं तोडून सनाट दुसऱ्याच्या शेतातील काय लेखीचे तर गप्पाच विचित्र. बघा हे जरा. मित्रांनो, आज आम्ही भोगीच्या निमित्ताने आमच्या मावशीच्या येथे शिरडोन तालुका इंडी जिल्हा विजयपूर या ठिकाणी हुरड्याच्या पार्ट्याच्या निमित्ताने आम्ही सर्व फॅमिली या ठिकाणी जमलेला आहोत. हे बघा आमची फॅमिली सर्वजण या ठिकाणी दिसत आहेत. हात करा सगळे. हे बघा अतिशय सुंदर आता या ठिकाणी आपण जमलो आहोत. ओके पुढचा भाग आपण हुरड्याच्या पार्ट्या त्या ठिकाणीचा आपण घेऊ. बघा बरं बरं. हे बघा मित्रांनो, शेवटी आम्ही गरमागरम भजीचा आस्वाद घेतला. दिवसभर फिरलो होतो आणि अतिशय चविष्ट अशी भजी झाली होती. भजीसोबतच आम्ही तळलेल्या मिरच्या आणि कडू कारले त्याला कापून आम्ही मीठ मारून व्यवस्थित मस्तपैकी त्याचबरोबर दही चटणी, कडक भाकरी, शेंगा, चापोळी भरपूर अशा विविध जेवणाचा आस्वाद घेतला आणि शेवटी मठ्ठा पण दिलो. धगधगच्या ज्वालेतून हुरड्याच्या पार्टीला सुरुवात केली. हुरडा भाजून मस्त त्याला पाकडून काका आणि आईने ठरल्याप्रमाणे 5:15 दरम्यान आपण या ठिकाणी हुरडा पार्टीचं नियोजन केलं आहे. एकदा भक्तलिंग हर बोला हर. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. चालू करा. आज भोगी निमित्तानं आम्ही आज काय शितनी खात आहे आणि बदनी काय खायला यार. तुम्ही खाल्लात का नाही बदनी काही? हो खाल्ले खाल्ले. अतिशय मस्त चविष्ट स्वादिष्ट झालेले आहे. इथे सर्व परिवारातील सर्व मित्र, बहीण, भाऊ, भाचे, मामा सर्व या ठिकाणी जमलेला आहोत आम्ही. अतिशय सुंदर असा हा छोटेखानी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. असलं खाऊ नये, इकडे इकडे असलं गोंडी खाऊ नये कारण ते खाल्लं. गोंडी खाऊ हट्टा गेला गेला सगळे गप्पा मारत होते. मी आपला व्हिडिओ चालूच ठेवला होता. सगळे म्हणत होते हा फक्त व्हिडिओच बनवतोय, खातो का नाही काही.
मी म्हटलं मी थोडंफार खाल्लोय व तुम्ही खाऊन संपवा आणि आपल्याला लवकरच गावी जायचं असे म्हणून सर्वजण निघालो गाडीकडे आलो. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं आणि नाराजी पण व्यक्त होत होती कारण आम्ही रिटर्न जात होतो आमच्या गावी. त्याच लवकर आमची छोटी गुड्डी गाडीत बसायची खूप हौस तिला. तिने सिद्धेश्वर महाराज की श्री सिद्धेश्वर महाराज की. मनापासून धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही अशा पद्धतीने एन्जॉय केला असेल तर आपल्याला कमेंटमध्येही सांगा आणि पुढचंही नियोजन करायला सुरुवात. लवकरच पुढील व्हिडिओ घेऊन येतोय, तोपर्यंत धन्यवाद.